शेतकरी मित्रांनो, गेल्या 4 ते 5 दिवसात अवकाळी पावसामुळे राज्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. असे असताना अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी काल विधिमंडळाच्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये विरोधी पक्षाने केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल अशी ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे. तर ते त्यांनी 8 जिल्ह्यांना या ठिकाणी नुकसान झाल्याचे सांगितलेले आहे आणि त्या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल अशी या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तसेच परवाला सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते, तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तात्काळ मदत देण्याची ग्वाही दिली आहे. तर आता नेमकं ते 8 जिल्हे कोणते आहेत, नेमकं किती नुकसान झालेलं आहे, थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला सुरू करूयात अत्यंत महत्वाचा व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे त्वरित करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवालाच दिलेले होते. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली, तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या दृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर काल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे 8 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार असल्याची माहिती दिली. राज्यात अवकाळी पावसामुळे 8 जिल्ह्यात सुमारे 13,729 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की पालघर जिल्ह्यात विक्रमगड जव्हार येथे 760 हेक्टरचे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यात 2,685 हेक्टर, धुळे 3,144 हेक्टर, नंदुरबार 1,576 हेक्टर, जळगाव 214 हेक्टर, अहमदनगर 4,100 हेक्टर, बुलढाणा येथे 775 हेक्टर, तर वाशिम जिल्ह्यात 475 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. तर हे आहेत ते 8 जिल्हे. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नुकसानासंदर्भात अधिकची माहिती घेण्यात येत असून तत्काळ मदतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच सभागृहात याबाबत निवेदन देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची ग्वाही या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तर या संदर्भातील अनेक जे अपडेट येत असतील पुढे ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेऊ. त्याकरिता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.